रोल सर? मोबाईल चोरी करणारी एक आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यामध्ये कोल्हापूर पोलिसांच्या सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकांनी आज यशस्वी झालेले आहेत. प्रामुख्याने कोल्हापूर शहरातले आठवडी बाजार असतील, मार्केट असेल, बसस्टँड असतील, या ठिकाणाहून चोरी करणे. त्याच्यानंतर त्यांना कर्नाटकामध्ये हवेरी तालुक्यामधले ही सर्व 5 आरोपी आहेत आणि तिथे जाऊन मग त्यांचं सॉफ्टवेअर चेंज करणे, काही ठिकाणी पिनकोड दिलेला असतात हल्ली ते पिनकोड क्रॅक करणे आणि नंतर त्याचा डिस्ट्रीब्यूट करण्यासाठीचं एक नेटवर्क उभं करणे, या पद्धतीने ही टोळी कार्यरत होती. आणि मागचे जवळजवळ 7 ते 8 महिन्याच्यावरती अतिशय चांगला तपास सायबर सेलमार्फत सुरू होता. असे जे निष्पन्न झालेले आमच्याकडे नंबर होते, बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये पाठपुरावा कमी केल्यामुळे किंवा एक एक लांब असल्यामुळे ते आरोपी किंवा तिथनं मोबाईल रिकवर करणं हे जिकरीचं होतं लोकल पोलीस स्टेशनला. त्यासाठी सायबर सेलची आणि स्थानिक गुन्हे शाखा यांची एकत्रित टीम तयार करून मागील 10 ते 15 दिवस या टोळीनी कर्नाटकातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे जे मोबाईल डिस्ट्रीब्यूट झालेले होते तिथून ते घेऊन येण्यामध्ये सुद्धा त्यांना यश मिळालेलं आहे. टोटल 34 मोबाईल आपल्याला आत्ता मिळालेले आहेत. याच्यामागे त्यांची लोकल कोल्हापूरची जी लिंक आहे ती पण आता आपली बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालेली आहे आणि अजून 1-2 मॉड्यूल आहेत ते पण कोल्हापूर पोलिसांचे नवीन परत वेगळे मॉड्यूल आहेत ते पण लवकरच कोल्हापूर पोलिसांना यश मिळेल क्रॅक करण्यासाठी.